नमस्कार मित्रांनो हुतात्माकडे मी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला हा आजचा प्रश्नसंच क्रमांक एकविसावा आहे या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न बघणार आहोत स्पष्टीकरणासह मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असल्यास स्पष्टीकरणासह आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा पहिला प्रश्न या ठिकाणी मुंबई हालाक्याचा पहिला गव्हर्नर कोण होता मुंबई हालाक्याचा पहिला गव्हर्नर कोण होता चार्ल्स नेपियर माउंट एल्फिन्स्टन जॉन माल्कम की लॅडविक त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक चार्ल्स नेपियर तर चार्ल्स नेपियर हा लॉर्ड एलेन बरो यांच्यामार्फत नेपियर हा बॉम्बे प्रेसिंडेसी प्रेसिडेन्सीचे राज्यपाल होते बॉम्बे प्रेसिडेन्सीचे राज्यपाल होते कोण तर चार्ल्स नेपियर हे तर मित्रांनो समोरचा प्रश्न बघूया आपण सातारा गादीचे सातारा गादीचे पुनरुज्जीवन कोणी केले विलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स एल्फिस्टन्स की तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर तीन एल्फिन्स्टन एल्फिन्स्टन हे अठराशे एकोणीसमध्ये यांना मुंबईचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले गेले कधी अठराशे एकोणीसमध्ये यांना मुंबईचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले गेले तर ते अठराशे सत्तावीसपर्यंत ते त्या पदावर होते अठराशे एकोणीसपासून तर अठराशे सत्तावीसपर्यंत समोरचा प्रश्न बघूया एल्फिन्स्टन एल्फिन्स्टन रुजवलेली पंचायत राज पद्धत कोणत्या जिल्ह्यात यशस्वी झाली होती सातारा पुणे खानदेश की धारवाड त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन खानदेश या जिल्ह्यामध्ये ती यशस्वी झालेली होती समोरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने प्रथम रस्ते बांधण्याकडे विशेष लक्ष दिले लॉर्ड डलहौसी कॅनिंग बेंटिंग किरिफिन त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बेंटिंग याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बेंटिंग तर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीसपर्यंत त्यांचा कार्यकाळ होता मित्रांनो या कार्यकालामध्ये ते भारताचे गव्हर्नर होते त्यांचं नाव आहे हेनरी कॅनवेंडिस बेंटे समोरचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी राजा रणजित सिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांची बंडासाठी मने वळ वळविण्याचा प्रयत्न कोणी केला राजा रणजित सिंह यांच्यासह अनेक हिंदी संस्थानिकांची बंडासाठी मने वळवण्याचा खालीपैकी कोणी प्रयत्न केला रंगो बापूजी आजीम उल्ला खान आप्पासाहेब भोसले की भगवंतराव नीलकंठ त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन आप्पासाहेब भोसले आप्पासाहेब भोसले यांनी हा प्रयत्न केलेला आहे त्यांची या राजांची मने वळवण्यासाठी समोरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रामोशी महाराष्ट्रातील रामोशी लोक पूर्वी कोणती भाषा बोलत असत कानडी तेलुगू अहिराणी की हिंदी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन तेलगू महाराष्ट्रातील रामोशी हे लोक पूर्वी तेलुगू ही भाषा बोलत होते तेलुगू बोर तेल्गु बोरा व तमिळ तेलुगू बोरा व तमिळ वेडन यांच्याशी या जातीचा जवळचा संबंध आहे या ठिकाणी मला लक्षात घ्यायचं आहे की तेलुगू बोरा आणि तसेच तेलुगू वेडन यांच्याशी या जातीचा जवळचा संबंध आहे या रामोशी लोकांचा समोरचा प्रश्न बघा लेफ्ट लेफ्ट ने कोणत्या जमातीच्या बंडाचा बिमोड केला लेफ्ट लिव्हिंगस्टन यांनी कोणत्या जमातीच्या बंडाचा बिमोड केला कोळी रामोशी भिल्ल की संथा कोळी रामोशी भिल्ल की संथा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भिल्ल या जमातीचा बंडाचा बिमोड या लेफ्ट लेफ्टनंट लिव्हिंगस्टन यांनी केला समोरचा प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोण म्हणाले मगो रानडे लोकहितवादी गो अगरकर की महात्मा फुले त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार महात्मा फुले महात्मा फुले यांचा जन्म हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये झाला मित्रांनो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये यांचा जन्म झाला पुणे येथे खानवडी पुणे पुणे येथे खानवडी या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे येथे खानवडी या गावामध्ये अठराशे सत्तावीसमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेनी अठराशे सत्तावन्नच्या उठवाला भात चपातीचे बंड असे त्यांनी म्हटले समोरचा प्रश्न बघा वासुदेव बळवंत फडकेन वासुदेव ब बळवंत फडके यांना माथे फिरू देशभक्त असे कोण म्हटले विष्णूशास्त्री चिपळूणकर दादाभाई नवरोजी महादेव रानडे की फिरोज शाह मेहता त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन महादेव रानडे यांनी वासुदेव बळवंत फडके यांना माते फिरू देशभक्त असे त्यांना म्हटलेले आहे शाकुंतल व ऋतुसंहार या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले खालीलपैकी पर्याय के बघा कोल ब्रुक विल्यम बोल्ड श्रेगल की विल्किन्स आणि विल्यम जोन्स विल्किन्स आणि विल्यम जोन्स त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार विल्किन्स आणि विल्यम जोन्स यांनी शाकुंतल व ऋतुसंहार या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे तर मित्रांनो हे दोघे अठराशे त्र्याण्णवमध्ये भारतात आले होते तर यांनी एशियांटिक सोसायटीची स्थापना केलेली आहे त्यांना एशियांटिक सोसायटीचा संस्थापक असेसुद्धा म्हटले जाते कोणाला विल्यम विल्यम जोन्स आणि विल्किन्स यांना या दोघांना पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा अक्षर बघा अ आ ई आणि य यापैकी व्यंजन कोणता आहे पर्याय नंबर चार आपल्या या ठिकाणी आप योग्य उत्तर आहे कारण की बाकी अ आ आणि ई हे तिन्ही पण काय आहेत हे स्वर आहेत मित्रांनो तिन्ही पण वरचे स्वर आहेत आणि या ठिकाणी एकच व्यंजन आहे य म्हणून पर्याय नंबर चार आपलं योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न बघा संयुक्त स्वर म्हणजे संयुक्त स्वर म्हणजे रिकामी जागा स्वर एकत्र येणे सर्वांनी मिळून आवाज काढणे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले तसेच रस्व उच्चार असलेले तरच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झाले म्हणजेच संयुक्त स्वर होय समोरचा प्रश्न बघा पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा पुढील समूहामध्ये न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्याय बघा चंपक चंपक छंद अनुसार या ठिकाणी नंतर छंद न दला जोडलेला आहे छंद अंबुज अंबुज धून धून त्या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारा शब्द या ठिकाणी शोधायचा आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर चार हा या ठिकाणी गटात न बसणारा आहे कारण का कारण की बाकी बाकींमध्ये काय आहे चंपकमध्ये छंदमध्ये आणि अंबुजमध्ये या ठिकाणी अनुस्वराऐवजी अनुनास अनुनासिकाचा वापर केला आहे या ठिकाणी अनुनाशिकाचा वापर केलेला आहे फक्त चार नंबरचं धू नाही आणि धू नाही या ठिकाणी काय केलेलं आहे अनुनाशिकाचा वापर केलेला नाही आहे म्हणून चार नंबरचा पर्याय या ठिकाणी आपला योग्य आहे समोरचा प्रश्न बघा दंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा कमळ फनस ऊस की चांदोबा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार चांदोबा कारण की वरच्या दाताच्या मागे जिथे जिभेचा स्पर्श करून उच्चार केला के जातो त्याला दंत तालव्य असे म्हणतात वरच्या दाताच्या मागे जिभेच्या जिभेचा स्पर्श करून उच्चार केलेल्या वर्णांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात म्हणून च चचा उच्चार करताना हा वरच्या दाताच्या मागे आपली जीभ लागते म्हणून तो दंत तालव्यामध्ये मोडतो तर समोरचा प्रश्न बघा क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ ही रिकामी जागा आहेत महाप्राण अल्पप्राण जोडाक्षरे की यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत समोरचा प्रश्न बघा प्रत्येक या शब्दाची योग्य संधी फोड शोध घ्यायचा आपल्याला प्रत्येक या शब्दाची योग्य संधी संधीचा फोड करून या ठिकाणी आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत त्यापैकी शोधायचा आहे प्रत अधिक एक प्रति अधिक एक प्रत्य अधिक एक प्रति अधिक एक त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन प्रति अधिक एक या ठिकाणी या ठिकाणी यान आदेश संधी झालेली आहे प्रति आणि एक या संधीची समोरचा प्रश्न बघा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्गसंधी स्वरसंधी व्यंजनसंधी की हलसंधी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन स्वरसंधी स्वरसंधी काबड झाली या ठिकाणी कारण की देव देव अधिक आलय या ठिकाणी व अ आलेला आहे आणि आ या ठिकाणी दोन स्वर एकत्र आलेले आहेत म्हणून या ठिकाणी ही स्वरसंधी झालेली आहे मित्रांनो समोरचा प्रश्न बघा की तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते सदाचार संमती वाङ्मय की समाचार त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सदाचार या सदाचार या शब्दाचा विग्रह करायचा झाल्यास असा होईल सत अधिक आचार सत अधिक आचार म्हणजेच सदाचार म्हणून आपला पर्याय नंबर एक हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे या ठिकाणी त हा या ठिकाणी व्यंजन आलेला आहे म्हणून संधीचं उदाहरण आहे समोर बघा जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधी श्रीकामी जागा म्हणतात स्वरसंधी हल संधी की संधी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन संधी जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन आणि व्यंजन आल्यास आणि त्या संधीस काय म्हणतात आता आपण बघल्याच्या मागचं चा उदाहरण सदाचाराचं सत अधिक आचार या ठिकाणी स त त हा व्यंजन आल्यामुळे ती व्यंजन संधी झाली होती म्हणून या ठिकाणी आपला योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन व्यंजन संधी खाली दिलेल्या पर्याय उत्तरातील संधी असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते करून जाऊन घेईल की होऊ त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक करून एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी जर का दुसरा स्वर कायम राहत असेल तर ती संधी असते त्या ठिकाणी आपण उदाहरण बघूया कर अधिक ऊन कर अधिक ऊन म्हणजेच काय झालं या ठिकाणी करून झालं त्या ठिकाणी बघा एकत्र एक येणाऱ्या दोन स्वरांपैकी दुसरा स्वर कायम राहत असेल तर ती परूपसंधी या ठिकाणी होते या ठिकाणी उ या ठिकाणी कायम राहिलेला आहे म्हणून दुसरा स्वर काय ठिकाणी कायम आहे म्हणून या ठिकाणी प्ररूपसंधी झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी वीस प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे जर का अशा प्रकारचे स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये कळवा किंवा जर का डायरेक्ट पहिल्यासारख्या रॅपिट रीडिंगमध्येच तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा कळवा म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यास सोपं येईल थँक्यू आणि व्हिडिओ आवड असल्यास त्यांना सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन बिलोला क्लिक करा म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील थँक्यू